सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक शुक्रवारी झाली. यामध्ये भाजपचे सतीश मस्कर यांची सरपंचपदी ही बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आणि पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलंय. यावेळी नगरसेवक हरीश केणी, बबन मुकादम, सावळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कांता कांबळे, सदस्य प्रशांत माळी, सुनील माळी, सुरेखा कुरुंगळे, रश्मी गाताडे, प्रगती जांभुळकर, माजी सरपंच संतोष माळी, शिवाजी माळी, अविनाश गाताडे, बळीराम कांबळे, एम डी माळी, सदाशिव माळी, सीताराम माळी, रामचंद्र माळी, रघुनाथ माळी, परशुराम माळी, अंकुश झिंगे, महादेव जांभुळकर, विजय कुरुंगळे, सुदाम भंडारकर, बी डी भिंगारकर, निलेश माळी, गाव अध्यक्ष संदीप माळी, युवा मोर्चा अध्यक्ष ओमकार माळी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र केदारी, रामचंद्र मस्कर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज या इथे सावळे ग्राम गावाच्या ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सतीश मस्करजी यांची निवड इथे झालेली आहे. खरोखर सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो की आपण एका प्रतिष्ठित अशा सावळे गावाच्या सरपंचपदी आपली निवड झालेली आहे. सावळे गावामध्ये फिरताना नेहमीच एक आनंद होत असतो की एक चांगल्या शिस्तबद्ध अशा गावामध्ये आपण फिरतो आहोत आणि फिरताना नेहमीच आनंद होत असतो. गाव बघूनच कळत असतो की ह्या गावामध्ये स्वच्छतेला किती प्राधान्य आहे, शिस्तीला किती प्राधान्य आहे. आणि नक्कीच सध्या या गावामध्ये राहणं एक सध्या नक्कीच कुठल्याही गावामध्ये राहणाऱ्या या पंचक्रोशीमध्ये राहणाऱ्या कुठल्याही गावासाठी, गावातील नागरिकासाठी या गावात राहण्याचं एक सध्या स्वप्न नक्कीच असावं, अशा प्रकारचं गाव हे आपण इथे घडवून आणलेलं आहे. याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन. आपण अतिशय चांगल्या प्रकारे हे गाव हे आपण राखलेलं आहे आणि त्याचबरोबर पुढील काळामध्ये सुद्धा आपण अनेक गोष्टी या ग्रामपंचायत म्हणजे आता आपल्याला काळानुरूप आपल्याला बदलणं हे आवश्यक आहे. येथे हरीश केणीजी यांनी त्यांचं अभ्यास पूर्ण असं जे विवेचन इथे मांडलं अत्यंत महत्वाचं असं हे विवेचन आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.